पहिली बातमी आहे ती शिक्षण विभागाशी संबंधित. एप्रिल मध्ये देखील राज्यातल्या शाळा सुरूच राहणार आहेत. नेमकं काय कारण आहे त्यामागचं हे आपण जाणून घेणार आहोत. पण दुसरी बातमी आधी पाहूया. दुसरी बातमी आहे रिंगण सोहळ्यातल्या वादासंदर्भातली. नेमका हा वाद काय झाला हे देखील आपण पाहणार आहोत. तिसरी बातमी आहे शिक्रापूरमधल्या धावत्या पेट्या कारची. टायर पेटला तरी चालक थांबण्याचं नाव घेत नव्हता. हा सगळा प्रकार काय आहे हे देखील आपण पाहणार आहोत. या तीन महत्त्वाच्या बातम्या आता सविस्तर पाहणार आहोत. पहिली बातमी शिक्षण विभागाशी संबंधित. पहिली ते नववीच्या शाळा आता एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. शालेय शिक्षण विभागानं याबाबत आदेश जारी केला आहे. लॉकडाऊनमुळे बुडालेला अभ्यासक्रम भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार शनिवारपर्यंत पूर्ण वेळ शाळा भरतील तर रविवारी देखील वर्ग भरवण्याची परवानगी शाळांना देण्यात आली आहे. मार्च महिन्यामध्ये एरवी सुद्धा शाळा सकाळच्या सत्रामध्ये सुरू राहण्याची परवानगी दिली जाते. यावेळेला एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा पूर्णवेळ शाळा सुरू ठेवाव्यात अशा प्रकारची मुभा शासनाने दिलेली आहे आणि 100% क्षमतेने शाळा सुरू ठेवाव्यात अशा पद्धतीचे निर्देश आहेत. इव्हन रविवारी सुद्धा शाळा सुरू ठेवण्याची मुभा आहे. नेमकं या आदेशात काय म्हटलेलं आहे ते पाहूया. पूर्ण एप्रिल महिना शाळा सुरू राहणार आहेत. पहिली ते नववीच्या शाळा एप्रिलमध्ये पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात. एप्रिल अखेरपर्यंत शाळा पूर्ण वेळ सुरू ठेवाव्यात असं या अध्यादेशात म्हटलेलं आहे. रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील. पहिली ते नववी 11वी परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात होती. दररोज 100% विद्यार्थी उपस्थितीला परवानगी देखील देण्यात आलेली आहे.